सुस्वागतम। रसिक साहित्य रसिक आंतरभारती प्रकाशित, सखाराम आठवले लिखित, कहानी ब्रह्मांड नायकाची, श्री स्वामी समर्थांची, म्हणजेच आध्यात्मिक कादंबरी हिरण्यगर्भ। या कादंबरीचं प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भाविकांचं मी निवेदक मिलिंद कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो। रसिक साहित्य रसिक आंतरभारतीचे आमचे मित्र शैलेश नांदूरकर यांना मी विनंती करतो, आपण मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यावं। व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या स्वामींच्या पादुकांचं प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून मग स्थानापन्न व्हावं। स्वराधीश डॉक्टर भरत वळवल्ली, प्रसिद्ध चित्रकार स्वामीभक्त शेखर साने, हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचं अतिशय अप्रतिम संपादन ज्यांनी केलेलं आहे त्या आदरणीय डॉक्टर जयश्री उपाध्ये या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। दीप प्रज्वलन करण्याची विनंती सर्व मान्यवरांना मी करतो। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। या श्लोकाने आपल्या सगळ्यांचं बालपण सुसंस्कारित झालेलं आहे। अशा शुभंकर दिव्यांच्या प्रज्वलनाने हिरण्यगर्भ प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्याची सुरुवात, त्याचा शुभारंभ या सर्व मान्यवरांच्या हस्ते होतोय। श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन, त्यांच्या पादुकांचं पूजन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होतंय। सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो। हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आजचा गणेश चतुर्थीचा फार सुंदर योग लाभलेला आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आजच्याच दिवशी ब्रह्मांड नायकाची कहाणी सांगणारी आध्यात्मिक कादंबरी आपण लोकार्पण त्याचं करतोय। गणपती हा विघ्नहर्ता, 14 विद्या 64 कलांचा देव, सर्व वाद्य पराकोटीच्या रससिद्धतेनी वाजवणारा आणि स्वतः अत्यंत मनोहारी नृत्य करणारा, म्हणून त्याच्या स्तवनानी आजच्या लोकार्पण सोहळ्याची सुरुवात आपण करू। ऐकूयात प्रसिद्ध गायक अमोल निसळ यांच्याकडून गणेश स्तवन। नमोजिया वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या सकलमति प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारि जोजि
अकार चरण युगुन उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकार हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज। रसिक साहित्य रसिक आंतर भारतीचे आमचे मित्र, खरतर शैलेश हा कायमच प्रश्न पडत आलेला आहे की इतके जवळची मैत्री आहे तर व्यासपीठावरती शैलेशला आरे तुरे करावं का अहो जाहो करावं, पण मला वाटतं की हां शैलेश आमचा खूप जवळचा मित्र आहे, त्याचा एकेरी उल्लेख त्याच्याशी असलेल्या मैत्रीपोटीच आम्ही करतोय। शैलेशला मी विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शैलेश तू करावास। सर्वप्रथम स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली, प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण भरतजींना ओळखताच, भरतजी आणि आमचेसुद्धा खूप प्रेमाचे अनुबंध आहेत, अनेक कार्यक्रमांमधनं वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं गाठभेट होत असते। अतिशय लहान वयामध्ये हाजी अलीपर्यंत बसनी एक मुलगा जायचा आणि पेडर रोडवरच्या प्रभुकुंजमधल्या मंगेशकर भावंडांना दीनानाथांची गाणी ऐकवत असे, तो मुलगा म्हणजे आजचे स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली। करवीरपीठाचे शंकराचार्यांनी भरतजींना स्वराधीश या पदवीनी सन्मानित केलेलं आहे। डी वाय पाटील विद्यापीठाने त्यांना मानद विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान केलेली आहे आणि नुकतंच त्यांना गाणगापूर रत्न हा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आलेला आहे। भरतजी आपलं मनपूर्वक स्वागत। मी यानंतर शैलेशला विनंती करतो, हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचं अवघड असं संपादन अतिशय भक्तिभावाने ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याविषयी मी नंतर संवाद साधताना बोलीनच, पण अतिशय विद्वान विदुषी यांचं या कादंबरीशी असोसिएट होणं हा म्हणजे एक खूप मोठा आशीर्वाद समजतो आम्ही। डॉक्टर जयश्री ताई उपाध्ये त्यांचा सन्मान शैलेश नांदूरकर रसिक साहित्य जे आमचं मित्र करत आहेत। हिरण्यगर्भचं मुखपृष्ठ आणि आतली चित्र ज्यांच्या प्रतिभेमधनं साकार झालेली आहेत, किंबहुना हम गया नाही जिंदा आहे याचा प्रत्यय ठाईठाई आयुष्यामध्ये ज्या आमच्या मित्रांनी घेतलेला आहे, प्रसिद्ध चित्रकार शेखर साने शेखरजींचा सन्मान करायची विनंती मी शैलेशला करतो। या प्रकाशन सोहळ्याची अनेक वैशिष्ट्ये आहे, जसं ऑनलाईन प्रकाशन सोहळा हा होतो आहे तसंच याला रूढार्थाने किंवा पारंपरिक जे कार्यक्रम आपण बघत आलो आहे त्याचं स्वरूप न ठेवता एक उत्स्फूर्त मैफल शब्दांची भक्तीची सुरांची असावी असं शैलेशला वाटलं आणि ते आम्ही प्रामाणिकपणे साकार करायचा प्रयत्न करतो आहे। म्हणून आता शैलेशला मी विनंती करणार आहे की तू माईक हातात घे, मी प्रकाशक आमच्या या प्रकाशक मित्राशी थोडी बातचीत करणार आहे। शैलेश, COVID-19 इतकं आपण मार्च महिन्यापासून ऐकतो आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगांवरती वाईट परिणाम झालेला आहे, लोक असलेले कर्मचारी काढतायत कामावरनं, कोणी 50% पगार आणून ठेवलेले आहेत आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नवीन निर्मिती करावीशी तुम्हाला वाटली, तुला वाटली भीती वाटली नाही का हे करताना किंवा हे धाडस करताना? नाही, खरंच नाही भीती वाटली। याचं कारण असं की मी या पुस्तकामध्ये मनोगत लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये मी असा एक उल्लेख केला आहे की अडचणींना चव असते। वा, तर ते तुम्हाला वाचल्यावर कळेलच नक्की, मी सगळं इथे सांगत नाही,
पण अडचणींना चव असते असं म्हणण्याचं कारणच ते होतं की अडचणींनंतर अडचणींमधून जी निर्मिती होते ती आव्हानांची असते. तर आपला कित्येकदा गोंधळ होत असतो की आव्हानं कोणती आणि अडचणी कोणत्या. तर आव्हानामधून प्रत्येक वेळेस अडचणींमधून प्रत्येक वेळेस आपल्याला एक संधी एक आव्हान मिळत असतं. ते आपल्याला पेलता येण्याची क्षमता असते म्हणून ते आपल्याकडे येत असतं. आमच्या घरी वडील स्वतः स्वामींचे उपासक होते आणि त्यामुळं स्वामींची भक्ती उपासना परंपरा ही सर्व गोष्टी घरात पहिल्यापासून आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात सूत्रधार या पुस्तकाचे ॲडव्होकेट जाधव विजयराव जाधव त्यांनी हे सर्व हा प्रकल्प आपल्याकडे आणला आणि तो ज्यावेळेस करायचं ठरवलं तर ते एका आठवले सरांचा नंतर फोन आला मग आम्ही ते बोलून ठरवलं. पण मी त्यावेळेस काही असं डोक्यात नक्की नव्हतं की नक्की करावं का नाही करावं. कारण खूप ऑलरेडी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वदूर हे पुस्तक पोहोचलेलं होतं. त्याचे प्रकरणं रोज व्हॉट्सॲपवर अनेक स्वामींच्या उपासकांना वाचकांपर्यंत पोहोचत होती. वास्तविक पाहता ऑलरेडी व्हॉट्सॲप किंवा सर्व या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेलं असताना आपण हे पुस्तक करावं का व्यावसायिकदृष्ट्या हे खरंच उपयोगी ठरेल का. पण नाही, ह्याचाच आपण उपयोग करायला पाहिजे आणि अजून अधिक वाचकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे हा विचार मनात आला. आणि हा विचार मनात आणण्यामागे स्वामी समर्थांसारखी एक शक्ती असते आणि त्याच्यातनं असे प्रकल्प घडू शकतात. तर लॉकडाऊनमध्येही आलेली एक संधी होती माझ्यासाठी आणि ती पेलण्याचं सामर्थ्य तेच देत असतात. शेवटी वडिलांची आई वडिलांची पुण्याई आणि गुरूंचा आशीर्वाद हा नक्की लागतोच. त्यातलंच हे एक पुष्प समजावं असं वाटतं. वा वा, खूप प्रामाणिकपणे शैलेशनी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी जे मनोगत लिहिलं आहे ना ते पण फार ऑनेस्टली लिहिलं आहे. म्हणजे तुम्हाला खूपच ते वाचताना मजा येईल की त्यांनी चहाची उपमा दिलेली या सगळ्या निर्मिती प्रक्रियेला. ते मी सांगत नाही पण पुस्तक तुम्ही कादंबरी नक्कीच ही आध्यात्मिक घेऊन जेव्हा वाचाल त्यावेळेला प्रकाशकाचं मनोगतसुद्धा वाचा. मला एक उत्सुकता आहे, मी जयश्रीताईंकडे येतो आहे, माईक आपण घ्या. डॉक्टर जयश्री उपाध्ये एक असं व्यक्तिमत्व मगाशी मी म्हटलं होतं की खूप विद्वान आहेत, विदुषी आहेत. त्यांनी MBA विथ मार्केटिंग केलेलं आहे, त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्समधल्या PhD विद्यावाचस्पती आहेत. त्या अभिदा इनामदार कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून 24 वर्ष त्यांनी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या HOD म्हणून काम केलेलं आहे आणि एशियन कॉलेजच्या 2 वर्ष त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. मला एक उत्सुकता आहे जयश्रीताई की तुम्ही MBA मार्केटिंग केलेलं, इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन PhD केलेलं, सखाराम आठवले सर पदार्थ विज्ञान शास्त्रामधले डिग्री होल्डर ते पण MBA मार्केटिंग केलेले, तुम्ही पुण्याच्या ते बेंगळूरला स्थायिक झालेले आणि दोघांचंही अदरवाईज म्हणजे इतके वर्षाचं आयुष्य इतकं वेगळं आहे, तर हे सगळं कसं जुळून आलं, ही नाळ जुळली कशी? म्हणजे रूढार्थाने ते लेखक नाहीत, रूढार्थाने तुम्ही संपादिका नाहीत आणि विषय तर एवढा मोठा तुम्ही पेललात, हे आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. याचं खरं म्हणजे उत्तर म्हणजे फक्त श्री स्वामीकृपा. सखाराम आमचा जवळजवळ 27-28 वर्ष आमचा सहवास आहे मित्र म्हणून. जरी तो बँगलोरला असला तरी स्वामी आणि आध्यात्मिक विषय हेच आमच्या मैत्रीतलं एक गम्य आहे आणि कायम त्याच्यावरच आमच्या चर्चा असायच्या. आत्ता माझी दोघंही मुलं बँगलोरला स्थायिक आहेत आणि आम्ही तिथे त्या मुलांच्याकडे राहायला गेलो होतो आणि मग कोरोनाच्या ह्या सगळ्या ह्याच्यात अडकलो आम्ही तिथे. तर त्यावेळेला एकदा सखारामचा फोन आला की असं असं मी ही कादंबरी लिहितो आहे स्वामींवरती आणि याचं संपादन तू कर. बर. मी त्याला म्हटलं अरे मी तर काय हे काम कधी केलेलं नाही रे, मला कसं जमेल हे करायला. तर मला काम तर स्वामीच करणार, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, यू आर चोझन वन, असं म्हटल्यावरती त्या क्षणी मी आत्तासुद्धा सांगताना माझ्या अंगावर शहारा येतो आहे. तर त्या क्षणी मला स्फुरलेले शब्द असे आहेत, शब्द जागविते स्वामी, भाव जागविते स्वामी, लेखणी स्वामी, अर्थही स्वामी, अगम्य हा माहोल बनला
अतर्क्य कान घडणार, हिरण्य गर्भ साकारणार. वा, ही जी काय कविता मला स्फुरली ती मी लगेच सखारामला लिहून पाठवली. म्हणाला बघ तुला प्रचिती आली की नाही, आता हे काम तूच करायचं. असं म्हणताना हे काम सुरू केलं. सुरुवातीला खरं मला काही त्याचा विशेष असा फील आला नव्हता, कारण पहिले एक दोन पार्ट आहेत ते इंट्रोडक्शनरी आहेत, त्याच्यामुळे तो फील आला नव्हता. पण जेव्हा मी तिसरा भाग अभूतपूर्व महासभा, आत्ताच मिलिंदनी सांगितल्याप्रमाणे की मॅनेजमेंटचं हे केल्यामुळे मला असं वाटलं की ती AGM ह्या स्वरूपात ती अभूतपूर्व महासभा आहे, म्हणून ती तशी रंगवल्यानंतर शेवटी दोन ओळी माझ्याकडनं टाईप झाल्या. आणि मग मी मूळ त्या संहितेशी टाळून बघताना मला वाटलं अरे ह्या ओळी कुठलं आल्या. मग पुन्हा वाचल्यावर लक्षात आलं की अरे हे तर सगळं ह्याचं सारच आहे या गोष्टीचं. मग मला त्या क्षणी अंगावर काटा आला, असं वाटलं अरे स्वामी किती करून घेतात आपल्याकडनं. आणि मग मी पहिल्या राहिलेल्या झालेल्या दोन भागांना, त्याच्यानंतरच्या सुद्धा सर्व भागांना अशा तऱ्हेच्या दोन छोट्या ओळी काव्यपंक्ती लिहिल्या, नावही दिलं. आणि खरं म्हणजे सखारामचे आभारच मानायला पाहिजेत की त्यांनी मला हे माझं स्फुरलेलं काव्य कादंबरीत ठेवून आपण कादंबरी पुढे नेली. तर आत्ता जो तुम्ही एक मला प्रश्न विचारला की मी पुण्याची तो बेंगलोरचा, तर आता आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे अशक्य काय आहे. कारण सखाराम ऑडिओ पाठवायचा, त्याचं टायपिंग व्हायचं, ते टाईप केलेलं मेलनी माझ्याकडे यायचं, मग पुढे मी कॉम्प्युटरवर एडिटिंग करायचे, पुन्हा झालेला भाग त्याच्याकडे मेलनी पाठवून द्यायचे. इवन मला वाटतं शैलेशला सुद्धा आम्ही जे पहिलं पाठवलं ते PDF फाईलच पाठवलेली होती. म्हणजे खरं आम्ही भेटतही नव्हतो, सांगायचं म्हणजे फक्त जेव्हा फायनल एडिटिंग केलं तेव्हा मी, माझे मिस्टर रवी उपाध्ये आणि सखाराम, आम्ही तिघांनी बसून अगदी प्रत्येक शब्द अगदी अनुस्वार कॉमापासून सर्व बघून आम्ही ते एडिट केलं आणि ती कादंबरी बनली. मला सांगायला खरंच आश्चर्य वाटतं की स्वामींनी कृपा करायची ठरवली तर किती करतात, आणि एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी किती उचलून धरतात. तर केवळ 55 दिवसात 62 भाग आणि 80,000 शब्द हे सगळं काम होऊन आम्ही शैलेशला पाठवूनसुद्धा दिलं होतं. म्हणजे हे असं जेव्हा आम्ही मागे जाऊन विचार करतो तर असं वाटतं हे कसं घडलं. आणि ह्याच्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छिते की अंतर्यामी भाव जागविती, शब्दा मागून शब्द स्फुरती, प्रतिभा निश्चित नव्हेच माझी, मम हस्तांना स्वामी लिहिती. वा, त्यांची प्रतिभा, शब्दही त्यांचे, कसे उमगते मला न कळते, शब्दा मागून शब्द उमटती, मम हस्तांना स्वामी लिहिती. हा माझा आणि सखारामचा अनुभव आहे. वा जयश्रीताई, खूप मनापासून धन्यवाद. खरं तर तुमच्याशी पण बोलायला आवडेल, पण थोडी वेळेची मर्यादा आहे आणि इतर सगळ्यांशी पण बातचीत करायची आहे, त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे आहेत. पण आपण इथं आलात आणि या पुस्तकाचं पण संपादन केलं, लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आहात, खूप मनापासून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. मी शैलेशकडे पुन्हा येतो आहे. रसिक साहित्य हे पुण्याच्या अप्पावळवंत चौकाचा एक लँडमार्क आहे. म्हणजे अप्पावळवंत चौकच हा एक लँडमार्क आहे आणि अप्पावळवंतचा लँडमार्क रसिक साहित्य आहे. तर 57 वर्षापूर्वी भोरवरनं येऊन तिथं फुटपाथवरती सतरंजी घालून त्याच्यावरती देवदेवतांचीच पुस्तकं विकण्याचा प्रारंभ बाबांनी केला होता. मला असं वाटतं की नियती एखादं वर्तुळ किती सुरेलपणाने पूर्ण करते याचं उत्तम उदाहरण हे आहे. किती रसिकची एक 57 वर्षाची परंपरा आहे, अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती आहे, कलावंतांवरती निरलस प्रेम करणं आहे. तर तुझा हा हिरण्यगर्भचा प्रवास कसा होता हे आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. हिरण्यगर्भचा प्रवास खरंचच अचंबित करणारा होता, कारण गेले मी 57 वर्षामध्ये 22 वर्ष मी स्वतः कार्यरत आहे, काम करतो आहे, आणि 22 वर्षात अनेक पुस्तकांची निर्मिती केली, प्रकाशित केली, पण आजपर्यंत एकही पुस्तक असं केलं नव्हतं की मी लेखकाला भेटलेलो नाही आहे, संपादकांना एकदाच भेटलो आहे. तर ते ह्या पुस्तकाच्या बाबत घडलं. हिरण्यगर्भचे सखाराम आठवले या लेखकांना मी फक्त एकदा दोनदा आमचा व्हिडिओ कॉल झाला आहे तेवढंच, बाकी जयश्रीताईंनासुद्धा एकटं एकदाच भेटलो आहे. रविकाका आहेत, रविकाका उपाध्ये, त्यांनासुद्धा एकदा भेटलो. अदरवाईज आयुष्यातलं खरंचच ही पहिली निर्मिती अशी आहे
की जिथे मी लेखकाला अद्याप भेटलो नाही तर खरंचच घडवून घेत असतात, आपल्यावर एक कृपा आशीर्वाद असतो, त्याच्यात नाही घडतं. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक ज्यावेळेस करायचं ठरवलं त्यावेळेस मी सखाराम आठवलेंनी एक दिवस फोन करून विचारलं की अरे तू वाचलंस का, तर म्हटलं मी नाही वाचू शकणार आत्ता, पण मी काम नक्की करणार आहे. तर ते म्हणले मग तू कोणत्या ह्याच्यावर निर्णय घेतोयस, तू वाचलेलंच नाही आहेस अख्खं पुस्तक. तर मी त्यातले जाधव काकांनी मला एक दोन तीन प्रकरणं पाठवली होती, तेवढी वाचली होती, त्याच्यातनं मला भाषा आणि विचार या दोन गोष्टी समजल्या आणि त्याच्यातून एक निर्णय घेतलेला असतो तो निश्चित करण्यासाठी मला उपयोग झाला. आणि एकूणच स्वामींचं उपासक थोडा बहुत जे काही असल्या कारणाने त्याच्यात आपण अडकून जाऊ त्या संहितेत आणि आपण पुस्तक करण्याच्यापासून दूर जाऊ. शेवटी वाचकांपर्यंत पोचवायचं असेल तर आपल्याला आपल्याच प्रॉडक्टकडे तटस्थपणे पाहता येण्याची एक धारिष्ट्य आपल्याला आणायला लागतं. अशा पुस्तकांच्या बाबत तर नक्की धारिष्ट्य आणायला लागतं आपल्याला. तर त्यामुळं सगळं जर वाचलं बसलो तर ते असे पुस्तकं घडत नाहीत. त्याच्यासाठी असे उत्कृष्ट संपादक असतात. माझी टीम आहे अभिजित सोनावणे, त्यांनी एक उत्तम सहसंपादनाचं आणि बाकी मुद्रित शोधनाचं काम केलं. अक्षय कुलकर्णीने उत्तम त्याचं सगळं सुलेखन, हिरण्यगर्भ हे सुलेखन अक्षय कुलकर्णी या आपल्या आर्टिस्टने लिहिलेलं आहे. वा, त्यातलं आतलं लेआउट आहे. शेखरदादा तर म्हणजे काय, त्यांच्याबद्दल त्यांचाही एक मुखपृष्ठ करण्याचा एक अनुभव सांगतो एक दोन मिनटात. नक्की. ज्यावेळेस रात्री 10 वाजता आमचा एक फोन झाला होता सखाराम आठवलेंचा आणि माझा की पुस्तक करायचं असं त्या रात्री 10 वाजता ठरलं आणि मी 10:30 वाजता शेखर सानेंना फोन केला होता की शेखरदादा असं असं पुस्तक करायचं आहे आणि त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला करायचं आहे. त्यावेळेस शेखरदादा म्हणजे आम्ही खूप काळाने भेटत होतो, त्यांनी पटकन त्यांना रिकॉल झालं नाही की नक्की कोण बोलतं आहे, तरी ते म्हणले की अरे हो शैलेश ठीक आहे आपण करूयात, पण ठीक आहे आपण बोलूयात. तर खरंच एक मनस्वी कलावंत असल्याचं एक मला समजलं. त्यांना अनेकदा फोन केल्यानंतर त्यांना ते असं काही रुचेना पटेना. शेवटी जाऊन एक दिवस भेटलो आणि मग शेखरदादांनी पुढं त्यांनी मला पळवलं असं खरंच झालं आहे. आणि एक दिवस ही जी आपण तस्बीर बघतोय ही त्यांनी माझ्या घरी आणून दिली शेखरदादांनी आणि स्वतः आणून दिली. म्हणजे मी हे सगळं ही सगळी गंमत आहे, म्हणजे हे आपल्या हातात नसतं. मी आमचं पुस्तकाचं हे सगळं नियोजन करताना सुद्धा मी मिलिंदला म्हणलं होतं मला माहीत नाही पुढे प्रकाशन काय होणार आहे आणि काय, मला एवढंच माहिती की मला हे काम करायचं आहे एवढीच मी इच्छा बाळगून होतो. आणि त्याला एवढं माहिती आहे की कोणाला कामाला लावायचंय चांगल्या अर्थाने मित्रांमध्ये. पण नक्कीच म्हणजे मिलिंदला फोन केला, मिलिंदनी त्वरित होकार दिला. म्हणजे खरंच आजपर्यंत मिलिंदला फक्त तारीख विचारायची एवढंच बाकी असतं, तारीख असेल तर पुढे सगळं सोपं काम होऊन जातं माझं आयोजनामध्ये. बाकी अनेक व्यवस्थापक आहेत, नितीन कानेटकर आहेत, संतोष घोरपडे आहे, भरत दरवटकर आहेत, अनेकांची नावं. म्हणजे एखाद्या चित्रपटाची जशी निर्मिती असते की तिकडेही एडिटर असतो, इथेही एडिटर असतो, तिथेही प्रोड्युसर असतो, इथेही प्रकाशक असतो, तिथेही संपादक असतो, इथेही संपादक असतो, असं अनेक कॉमन फॅक्टर खूप आहेत. अर्थकारण फक्त फरक आहे एवढाच, पण बाकी पुस्तक निर्मिती आणि चित्रपट निर्मिती ह्याचा प्रवास दोन्हीचा सेमच आहे असं वाटतं. वा, थँक्यू, धन्यवाद शैलेश. या प्रकाशन सोहळ्यामध्ये यानंतर आपण संवाद साधणार आहोत हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचे लेखक माननीय श्रीयुत सखाराम आठवले यांच्याशी. ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होण्याची प्रकाशन विश्वातली कदाचित ही पहिलीच घटना असावी आणि त्यातही प्रकाशन सोहळ्यामध्ये बेंगलोर स्थित असलेल्या लेखकाशी अशा प्रकारे ऑनलाईन संवाद साधावा ही पण पहिलीच घटना. सखारामजी, तुम्हीच लिहिलेल्या आध्यात्मिक कादंबरीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. तुम्ही पदार्थ विज्ञान शास्त्राचे पदवीधारक, मुंबईला MBA मार्केटिंग हा विषय घेऊन पूर्ण केलं, आखाती देशात मुंबईमध्ये अनेक वर्ष नोकरी केलीत, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग या BPO कंपनीचे 10 वर्ष व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग डिरेक्टर राहिलात, बेंगळुरूमध्ये जवळजवळ 37 वर्ष तुमचं वास्तव्य आहे. ऋणार्थानी तुम्ही लेखक नाही, पण बडोद्याच्या जनार्दन स्वामी खेर
यांची दत्त संप्रदायाची शक्तिपात दीक्षा आपण घेतलेली आहे. मग रूढार्थाने लेखक नसणाऱ्या माणसाने आयुष्यात पहिल्यांदा हात लावावा तो थेट ब्रह्मांड नायकाच्या कहाणीला. सर, माझ्या मनात खूप उत्सुकता आहे की इतका मोठा विषय त्याला स्पर्श करावा हे आपल्या मनामध्ये कसं आलं याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आज श्री गणेश चतुर्थी, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मदिवस, मला अत्यंत आनंद होतोय की आजच्या या दिवशी ह्या कादंबरीचं प्रकाशन रसिक साहित्य आणि रसिक आंतरभारतीतर्फे होतोय. श्रीपाद श्रीवल्लभ हा त्या योगीराजांचा, मूळ पुरुषाचा किंवा श्री स्वामी समर्थांचाही म्हणा, भगवान दत्ताचा पहिला अवतार. तर आजच्या दिवशी ही कादंबरी प्रकाशित होणं हाही एक अद्भुत योगायोगच म्हणावं लागेल. तुमच्या प्रश्नाचं खरं तर उत्तर द्यायचं म्हणजे ह्या कादंबरीची सुरुवात कशी झाली. लॉकडाऊन सुरू झाला होता, वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता. मी आपला रोज नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम टाईम बघून वेळ काढत होतो. आता खरंच सांगायचं जर झालं तर जशी रत्नावली आणि तुलसीदासाची गोष्ट आहे म्हणजे नेमकं अगदी तसं काही नाही, परंतु माझ्या बायकोने एक दिवशी मला प्रश्न विचारला की अरे हे काय करतोयस, का तुझा वेळ वाया घालवतोयस, एवढं स्वामी 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 म्हणून करतोस तर स्वामींवर काही लिहित का नाहीस. तर मी विचारलं, अगं मी आयुष्यात कधी काही लिहिलंच नाही तर मी काय लिहिणार. तर तिने सरळ माझ्या हातात एक नोटबुक दिलं आणि मला सांगितलं ते काही नाही, तू लिही स्वामींवर, येईल तुला. आणि अशी या कादंबरी लिहिण्याची सुरुवात झाली. कादंबरी लिहित असताना मजेचा अनुभव म्हणजे उद्या काय लिहिणार आहे आज माहीत नसायचं. मी खरं तर स्वामींचा 1978 भक्त, स्वामींची उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं वाचलेली, सगळी माहिती वाचलेली, परंतु काहीतरी स्वामींच्यावर लिहावं असं मलाही आतून वाटायला लागलं आणि शब्द झरझर यायला लागले. नंतर आम्ही ही कादंबरी व्हॉट्सअप आणि ब्लॉगवर टाकायला लागलो, कारण ब्लॉकडाऊनमुळे सगळेच लोक व्यथित होते, त्यांनाही असं काहीतरी पाहिजेच होतं. आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ॲडव्होकेट विजय जाधव काकांचा एक दिवशी मला फोन आला आणि त्यांनी म्हणाले, ते म्हणाले की कादंबरी तुम्ही प्रसिद्ध का करत नाही. तर मी म्हटलं, कादंबरी आमची कोण प्रसिद्ध करणार. तर ते मला म्हणाले की तुमचे प्रकाशक कोण आहेत. मी म्हणालो, आमचे प्रकाशक अक्कलकोट स्वामीच. तर ते हसायला लागले. तदनंतर जाधव काकांनी रसिक प्रकाशनच्या शैलेश नंदुरकरांशी संपर्क साधला आणि शैलेश नंदुरकरांचा मला फोन आला. त्यांनी 1-2 भाग वाचले, त्यांना अतिशय आवडले. आणि शैलेश नंदुरकर हे स्वामी भक्त, आणि त्यांनी पहिल्याच आमच्या कॉलमध्ये सांगितलं की ही कादंबरी आम्ही करणार ठरलं. मला वाटायला लागलं की सगळी सूत्रं स्वामी चालवत आहे. ॲडव्होकेट विजय जाधव काका बोलतात काय, शैलेश मला फोन करतात काय, त्याच्यानंतर तर अजूनही मजा आहे. चित्रकार शेखर सालेही यात आले. म्हणजे मला तर वाटायचं की मी कोणालाच काही ओळखत नसताना सुद्धा आम्ही सर्वजण श्री स्वामींना ओळखतो, त्या परमात्म्याला ओळखतो. म्हणूनच आम्ही सर्व एकत्र येऊन त्यांच्या प्रभुत्वाखाली हे काम करत होतो, अशी या कादंबरीची जन्माची मजेशीर कथा. हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीमध्ये 18 नंबरचं प्रकरण आहे किंवा 18 नंबरचा भाग आहे, शंकर बाबांचं अवतरण. आठवले सर, माझ्यासकट अनेक स्वामीभक्तांना, रसिकांना, चाहत्यांना एक उत्सुकता आहे या प्रकरणाबद्दल. तुमच्याकडनं त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. पण तत्पूर्वी आपले प्रकाशक जे आहेत, रसिक आंतरभारतीचे शैलेश नांदुरकर यांच्या कल्पकतेतनं आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं याचा एक सुंदर टीझर त्यांनी बनवलेला आहे, तो आपण आधी बघू.
मग या प्रकरणाबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. शंकर महाराजांच्या चरित्रात आपण सर्वांनी पाहिलं आहे की डॉक्टर धनेश्वर हे शंकर महाराजांचे अत्यंत लाडके शिष्य होते. एक निष्णात डॉक्टर होते आणि डॉक्टर धनेश्वरांना शंकर महाराजांच्या कृपेने अष्टमहासिद्धींची प्राप्ती होती. शंकर महाराज ही एक मोठी थोर विभूती होती. श्री स्वामी समर्थांचे अंतरंगातले अत्यंत लाडके असे शिष्य होते. श्री स्वामी कर्दळी वनात असताना समाधिस्थ असताना साधारण 1785 सुमाराला शंकर महाराज या भूमीवर अवतरले. शंकर महाराजांची अवतरणाची कथा ही अतिशय विस्मयचकित करणारी आहे. आपण जे सगळेजण शंकरगीता वाचतो त्या शंकरगीतेत श्री भगवंत अघोर यांनी लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष अष्टावक्र मुनींनी शंकर महाराज म्हणून जन्म घेतला. महाराजांचा जन्मही अतिशय अद्भुतरित्या झाला. हे प्रकरण जेव्हा मी लिहिले तेव्हा मी विचार करत होतो कर्दळीवनातून निघालेले श्री स्वामी समर्थ दावण मलिक जवळच्या जंगलातील मोठ्या बिल्व वृक्षाखाली त्रिशूळ व डमरू घेऊन बसले. दावण मलिक जवळच्या जंगलात मोठ्या बिल्व वृक्षाखाली त्रिशूळ व डमरू घेऊन बसले व शंकर महाराज या भूमीवर अवतरले. हे प्रकरण लिहित असताना शंकर महाराजांच्या गोष्टी आपण पाहिल्याप्रमाणे किंवा ऐकल्याप्रमाणे अष्टावक्र मुनींच्या बरोबरच जगदंबेचीही प्रचंड कृपा शंकर महाराजांवर होती. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. गुरुतत्व संपूर्ण विश्वामध्ये ओतप्रत भरून राहिलेलं आहे असा संदेश असाच बोध हिरण्यगर्भ ही कादंबरी आपल्याला देते. किंवा या कादंबरीचं बीज चिंतनाचा विषय हाच आहे. गु आणि रु या शब्दाची जर उकल केली आपण तर अज्ञानाचा अंधकार दूर करून अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारी व्यक्ती म्हणजे गुरु. सद्गुरूबद्दल असं म्हटलंय आपणा सारिखे करीती तात्काळ. असे सद्गुरू वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते संत ज्ञानेश्वर, त्यांची महती सांगणारा अभंग आणि एकूणच गुरुतत्वाची महती सांगणारा अभंग जो जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे, यानंतर आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध गायक अमोल निसळ यांच्याकडून. ऐसे ज्ञानियांचा राजा
काय थोर बण मज पावरासी काय थोर बण पायची वहाण पायची वहाण पायची वहाण पायची वहाण पाये ज्ञान दे
हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचे 62 भाग आहेत. त्यातला 19 नंबरचा भाग आहे भक्ताच्या साथीला भगवंत. म्हणजे भगवंत भक्ताला अडचणीतनं कसा सहजतेने बाहेर काढतो याचं फार सहज साध्या सोप्या शब्दामध्ये आठवले सर तुम्ही वर्णन केलेलं आहे. हुसेन साहब यांची गोष्ट नावाचं हे 19 नंबरचं प्रकरण आहे. त्याविषयी तुमच्याकडनं नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आमचे कल्पक प्रकाशक रसिक साहित्य रसिक आंतरभारतीचे शैलेश नांदूरकर यांनी याही प्रकरणाचा एक अप्रतिम टीझर बनवलाय. तो आधी बघू आणि मग त्याविषयी आठवले सर तुम्ही आम्हाला सांगा. साथीला भगवंत ही गोष्ट आहे हुसेन साहब नावाच्या एका नागस्वरम वादकाची. हा माणूस अत्यंत उत्तम नागस्वरम वाजवायचा, परंतु त्याच्या गावातील लोकांनी त्याची विद्या जावी म्हणून त्याच्यावर केलेल्या प्रयोगामुळे तो अत्यंत निराश होऊन भटकत होता. आणि असा भटकत असताना तो सप्तशृंगीच्या गडाजवळ पोचला. त्याचे मन आर्ततेने परमात्म्याला पुकारत होते. कर्दळीवनात समाधीस्थ असलेल्या आपल्या योगीराजांना त्याची कणाव आली आणि ते त्याच्या हाकेला धावून गेले. योगीराजांनी हुसेन साहेबला सप्तशृंगी मातेच्या दर्शनास गडावर नेले. स्वतः तांबूल तयार करून भगवतीला दिला. भगवतीने तो प्रेमाने हुसेन साहेबलाही भरवला. परमात्मा श्री स्वामी समर्थाने हुसेन साहेबच्या कंठातली जादू तर परत आणलीच, परंतु त्याच्या नागस्वरमला स्वतःही मृदुंगाची साथ देऊन आपले नटराज हे नाव सार्थ केले. तो प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी होता. भक्त नागस्वरम वाजवत होता, भगवंत मृदुंग वाजवत होता आणि भगवती कौतुकाने हे सगळे पाहत होते. असा हा हुसेन साहेबचा प्रसंग मला अत्यंत माझ्या जवळचा वाटतो आणि तसाच तो तुम्हालाही वाटे. कर्नाटकमधले संत संतश्रेष्ठ पुरंदरदास यांनी लिहिलेली लक्ष्मीची स्तुती कर्नाटकमध्ये आजही घरोघरी तिन्ही सांजेला म्हटली जाते. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सौभाग्याची लक्ष्मी तू आमच्या घरी ये, असं वर्णन पुरंदरदास महाराजांनी केलंय. त्या पुरंदरदासांची रचना जी मूळ स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेली आहे ती या लोकार्पण सोहळ्यामध्ये सादर करतायत प्रसिद्ध गायक अमोल निसळ. Yeah.
लक्ष्मी भाग्यदा लक्ष्मी वरमा मामी सौभाग्यदा लक्ष्मी वरमा मामी सौभाग्यदा लक्ष्मी वरमा नम मामी सौभाग्यदा लक्ष्मी सजन साधु पूजय बेगे मज गे योलकीन बेन्ने यंते भाग्यदा लक्ष्मी परमा नम मामी सौभाग्यदा लक्ष्मी परमा नम मामी सौभाग्यदा लक्ष्मी करियुत बारे मन कामन या सिद्धि तोरे दिन कर कोटि तेज जदि होई युगा दिन कर कोटि तेज जदि होई युगा जनक राजना कुमारी बेगा भाग्यदा लक्ष्मी परमा नम मानी सो भाग्यदा लक्ष्मी तुपद कालुवे हरिसि शुक्रवार दा पूजय बेगे अकर उल्लर हर गिरि आठवले सर, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, पण ऑनलाईन संवाद साधून मन काही भरलं नाही आमचं. त्यामुळे रसिक साहित्याच्या वतीनं हे कोरोनाचं संकट उठल्यानंतर, आणि ते लवकरच उठेल स्वामींच्या कृपेने याचा विश्वास आहे मनामध्ये,
आम्ही आपणाला पुण्यात आमंत्रित करू आणि प्रेक्षागृहामध्ये हजारो भक्त बसलेले असतील आणि तुमच्याकडनं भरभरून हिरण्यगर्भ लिहिताना आलेले अनुभव प्रचिती या सगळ्यांबद्दल आम्ही जाणून घेऊ. पण तुर्तास इतकंच, रसिक साहित्य, रसिक आंतरभारती आणि हजारो स्वामी भक्तांच्या वतीनं मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो. कारण लेखक म्हणून पहिल्या प्रयत्नात कहाणी ब्रह्मांड नायकाची, श्री स्वामी समर्थांची अर्थात हिरण्यगर्भ या नावाची आध्यात्मिक कादंबरी, 62 प्रकरणं आणि 80,000 शब्दयोजना असणारी पूर्णत्वास आपण नेलीत. स्वामींची आपल्यावर अशीच कृपादृष्टी राहावी ही स्वामीचरणी मनपूर्वक प्रार्थना. धन्यवाद सर. यानंतर आपण हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचं प्रकाशन आणि लोकार्पण करणार आहोत स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली यांच्या शुभ हस्ते. संगीत सूर्य मास्टर दीनानाथांची गायकी जतन करणारा तरुण म्हणून मंगेशकर कुटुंबियांसकट तमाम भारतातले अनेक भरतजींचे चाहते आहेत आणि सर्व मंगेशकर कुटुंबियांनी मिळून त्यांना एक मानपत्र प्रदान केलेलं आहे की आमच्या बाबांची गायकी जतन करण्याचं मोठं काम आपण करता आहात, आम्ही सर्व मंगेशकर आपले आभारी आहोत, अशा आशयाचं ते मानपत्र आहे. आणि मगाशी उल्लेख केला होता त्याप्रमाणे स्वराधीश ही पदवी करवीरपीठाचे शंकराचार्य यांनी त्यांना प्रदान केलेली आहे. विद्यावाचस्पती गाणगापूर रत्न, त्यांना जी विद्यावाचस्पती दिलेली आहे ती संगीताच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करणारी व्यक्ती म्हणून दिलेली आहे. मी स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली यांना विनंती करतो हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचं प्रकाशन लोकार्पण त्यांनी करावं, ते सुद्धा थोडं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिमोटचं बटन आपण दाबावं. स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. नमस्कार. आजचा हा योग खूप मोठा आहे आणि स्वामींच्या तोंडचा एक मंत्र होता, अनन्यास चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाम्यहम, असं जे स्वामी सांगून गेले त्याचा अर्थ असा आहे की नित्यनेमाने त्यांची जो उपासना करेल त्यांच्या बरोबर, मागे पण नाही म्हणणार मी, त्यांच्या बरोबर ते सदैव उभे असतील असं ते सांगून गेले. पण हा मेसेज फक्त तेवढ्यापुरताचा नाही आहे, तो मेसेज असा आहे की उपासना करत असताना जी प्रचिती येते त्या प्रचितीतनं, म्हणजे दत्त संप्रदायातल्या उपासनेतनं जो हेतू साध्य करायचा असतो तो म्हणजे स्वतःमधला परमेश्वर जागा करणं. स्वतःमधला परमेश्वर जागा करणं म्हणजे काय, तर त्याची पहिली पायरी स्वामी या नामामध्येच आहे. स्वामी या नामामध्ये पहिली पायरी म्हणजे मीपणाचा स्वाहाकार करणं, त्याला स्वामी म्हणतात. तर तो ती पहिली पायरी आहे आणि ते असं करत 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 जेव्हा तुम्ही माणसातला देव जागा करता स्वतःतला,
तेव्हा तुम्हाला विश्वातला देव काय आहे तो समजायला लागतो हळूहळू. तर अशी ती उपासना करत 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 नंतर तुम्ही एक एक पायरी तुमची चढत जाता आणि मग तुम्हाला जी प्रचिती येते त्या प्रचितीमधनं जो सार आयुष्याला लाभतो, जो अर्थ आयुष्याला लाभतो, तो नंतर पुढे जाऊन स्वामीमयच होतो. असं हे दत्त संप्रदायातल्या उपासनेचं सर्व सार आहे. तर आज ही एक आध्यात्मिक कादंबरी, कारण कसं होतं की आध्यात्मिक ग्रंथ जे लोक ग्रंथ म्हणून दाखवतात ते वाचत असताना लोकांना कधी कधी कंटाळा येतो. कादंबरी ही असेल ना तर त्यातला सार पण येतो, त्या गोष्टी घडल्या कशा, त्या गोष्टींचं गांभीर्य काय आहे, त्या गोष्टींचं महत्त्व काय आहे, हे सर्व गोष्टी त्या ह्याच्यामध्ये समजून एक सामान्य माणूस आध्यात्मिक बनू शकतो कादंबरी वाचून. ग्रंथ वाचून कधी कधी काय होतं की कोणाला समजू शकत नाही, क्लिष्टतेमुळे अवघड होतं. बरोबर. तर असं ते होत असल्यामुळे आध्यात्मिक कादंबरीचं जे काही विमोचन आज जे माझ्या हस्ते झालं ते एक खूप मोठी गोष्ट मी समजतो. आणि मला एक दुसरं असं सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामींची उपासना करताना स्वतःशी प्रामाणिक राहणं हा किती मोठा, ही किती मोठी उपासना आहे हे त्या उपासनेतनं समजून येतं. आणि हे हिरण्यगर्भ हा ग्रंथ वाचल्यानंतरसुद्धा स्वामींचं किंवा दत्तसंप्रदायातलं थोडंसं तरी का होईना लोकांना नीट समजून ते लोक त्या मार्गाला लागतील असा मला विश्वास वाटतो. आणि हिरण्यगर्भ या कादंबरीला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर भरतदादा आमचे व्यासपीठावर असताना त्यांना न गाता सोडणं हा एक मोठा गुन्हा ठरेल स्वामींच्याच दरबारात. पण माझी कात्री अशी झाली की अधिकारांनी मोठा आणि मनानी प्रेमळ असं आमचं दुहेरी नातं आहे भरतशी. तर मी आग्रह करावा का तसंच जाऊ द्यावं थोडं दुविधेमध्ये मी आहे. मी हा निर्णय भरतजींवरच सोपवतो. नंतर तर आम्ही वेगळ्या व्यासपीठावरती भरतजींना आमंत्रित करणार आहोत. पण सुरांमधनं शुभेच्छा म्हणा किंवा तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही रचना एक मुखडा अंतरा गायलात तरी आम्हाला खूप आवडेल भरतजी. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्या अवाधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धे साहित कसा होशी
त्या वीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात घे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती श्री अक्कलकोट स्वामी चरणारविंदार प्रणमस्तु। स्वामीच वसती या पंच प्राणामृतात। ओहो हो, फारच शब्दातीत अनुभव या व्यासपीठावरती सगळ्या जण आम्ही घेतला घेतोय अनुभवतोय। मी यानंतर आमचं मित्र शेखर साने शेखरदादांशी थोडी बातचीत करणार आहे, संवाद साधणार आहे। हिरण्यगर्भचं मुखपृष्ठ त्यांनी साकारलेलं आहे। शेखरजी, याच्यातली शेवटची दोन सांगतेची दोन प्रकरणं आहेत। 61 नंबरचं प्रकरण आहे महानिर्वाणाचं आणि 62 नंबरचं प्रकरण आहे हम गया नहीं जिंदा है। जयश्रीताई बसलेल्या आहेत, त्या सगळ्या भागांचं शीर्षक ताईंनीच दिलेलं आहे आणि त्याचं सार वर्णन करणाऱ्या दोन दोन चार चार ओळी पण प्रत्येक भागाच्या शेवटी त्यांनी लिहिलेल्या आहेत। तर तुम्ही तर शब्दशः हा अनुभव घेतलेला आहे, तुमच्याकडूनच सगळ्या स्वामी भक्तांसाठी कलावंतांसाठी तो अनुभव तुम्ही शेअर करावात, आम्हाला सांगावात अशी आमची उत्सुकता इच्छा आहे। नमस्कार। हा विषय माझ्यापर्यंत आला हे आधी पहिलं मी माझं भाग्य समजतो। हिरण्यगर्भ कादंबरी आणि ती सुद्धा मला जेव्हा सुरुवातीला जेव्हा यांनी मला सांगितलं होतं शैलेशने की ही काल्पनिक कादंबरी आहे आणि तू त्याचं कव्हर कर, मी खरं तर थोडं सुरुवातीला मी कादंबरीचं कव्हर पुस्तकाचं कव्हर म्हणून मी बघत होतो। मी त्याला म्हटलं अरे नको रे, म्हटलं मला खूप आत्ता सध्या म्हटलं त्याच्यासाठी मला चित्र वेगळं करायला लागेल। तो तू खूप मागे होता सुरुवातीला, मला त्याला हो म्हणणं थोडं जड जात होतं, पण नंतर शेवटी त्यांनी माझा अजून एक जवळचा मित्र आहे की जो त्याचा साडू आहे माझा लहानपणचा मित्र, त्याला घेऊन घरी दत्त म्हणून उभा राहिला आणि मग मला पुढे नाही म्हणवे ना। आणि त्याही तोपर्यंत मी त्यांनी दिलेली मेलसुद्धा वाचायची खरं तर मी तसदी घेतली नव्हती। तो मगाशी म्हणला की सगळे चित्रकार किंवा सगळे कलाकार मनस्वी असतात, खरं तर मी सगळ्यांची यासाठी पहिली क्षमा मागतो कारण महाराजांचं काम आहे, कुठल्या स्वामींच्या कामाला खरं तर कधीच मी नाही कधीच म्हणत नाही, म्हणजे मी आत्तापर्यंत कधी केलं नाही, पण त्यांनी मेल पाठवूनसुद्धा मी बघायचीसुद्धा त्याला घेतली नाही। आणि त्याला मला असं वाटतं की मला खरंच वेळ त्याला मॅनेज होत नव्हता, फिटनेस नव्हता माझा, आणि मग त्याला त्याचा आग्रहाला बळी पडलो। आणि जेव्हा मी सहज म्हणून त्याची एक दोन चार प्रकरणं वाचली माझ्या लक्षात आलं की मी काहीतरी मोठी चूक करतो आहे, मी महाराजांना नाही म्हणतो आहे। आणि मग माझ्या लक्षात आलं की ताबडतोब मी त्याला सांगितलं मी करतो आहे, तू शांत रहा, तुला 3 दिवसात चित्र देतो। आणि त्याच्यानंतर मग ते चित्र मार्गी लागलं। आता त्यातला विषय होता की त्यांनी आत्ता मला सांगितलं की महानिर्वाण वगैरे या विषयावरती तू त्याच्यातल्या शेवटच्या प्रकरणावरती तू बोल। स्वामी आणि महानिर्वाण हा शब्द सूट होत नाही, म्हणजे हे माझं मत आहे। महाराजांना कसलं महानिर्वाण, महानिर्वाण महाराजांचं असू नाही शकत। स्वामी महाराजांच्या वरती ज्या आनंदनाथांनी आणि स्वामी सुत महाराजांनी इतकं अफाट वैभव शब्द वाङ्मय प्रकट केलं आहे, त्या आनंदनाथांच्या भाषेत जर सांगायचं तर ते म्हणतात स्वामी माझा पूर्ण काम तया कैसे निज धाम, ठाव ठाया भरुनी गेला मूळ स्वरूपी राहिला, वटवृक्षा तळी जाणा स्वामी बैसला कारणा, जडमूळ तारा वया खरे दाविले पाया, शके 1800 हे जाणा मास चैत्र हो पूर्णा, तिथी वद्य त्रयोदशी पडदा दिला जगासी, आनंद म्हणे पूर्ण धाम तया कैसे निज धाम।
या शेवटच्या वाक्यात त्याचा सगळा अर्थ आहे. आनंद म्हणे पूर्ण धाम तया कैसे निजधाम. मला वाटतं की महाराजांना निजधाम नाही, साक्षात पूर्ण धाम आहेत. आणि हिरण्यगर्भ आपण कादंबरी जेव्हा काल्पनिक म्हणतो, त्याला काल्पनिक फक्त त्यातल्या पात्रांमधले काही संवाद सखाराम दादाभाऊंनी अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिलेत. एक चित्रकार म्हणून नक्की सांगतो की वर्णन वाचताना भारावून जायला होतं. महाराजांची अत्येक दिव्य दिव्य रूपं आपल्या समोर झळकायला लागतात. मला तर प्रत्येक प्रसंगावरती चित्र सुचेल इतकं त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. वाचताना भरून येतं, अनेक ठिकाणी तुम्ही त्या प्रसंगांमध्ये वाहत जाता आणि असंच वाटायला लागतं की जणू काही ते सगळे प्रसंग आपल्या भोवती घडत आहेत. अत्यंत सुरेख 80,000 शब्दांची कादंबरी महाराजांवरती असं काय ती लिहिलं जाणं हे खरोखर अद्भुत आहे. चित्रकार म्हणून मला याचं काम करायला मिळालं, यासाठी रसिक साहित्याचा शैलेश नांदूरकर, सखाराम आठवलेंचं, मी सगळ्यांचं याच्यात मनपूर्वक माझ्याकडनं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आत्ता एवढ्या सुंदर भरत बलवलींनी गायलेल्या तारक मंत्रानंतर खरं तर काहीच बोलायची इच्छा नव्हती, तरीसुद्धा मी त्याच्यावरती 4 शब्द बोललो आहे. शेखर साने स्वतःबद्दल फार कमी बोलणारा मित्र आहे. मला सांगायला आवडेल 25 वर्षांची अतिशय अप्रतिम कारकीर्द आहे आमच्या मित्राची चित्रकलेमधली. आणि त्याच्यामध्ये एक फेज अशी आयुष्यामध्ये आली होती की जेव्हा 19 महिने शेखर बेडरिडन होता आणि न्यूरोलॉजिस्टचं डायग्नोसिस असं होतं की आयुष्यभरासाठीच तो बेडरिडन राहील. तर त्या काळामध्ये कुठून तरी ते सगळे आंतरिक अनुबंध जुळून आले, अंडर करंट्स, आणि स्वामींनीच त्याला तारलं म्हणून हम गया नाही जिंदा आहे याची शब्दशः प्रचिती ज्या माणसांनी घेतलेली आहे. आणि स्वामींची 5,000 जास्त चित्रं या आमच्या मित्रांनी काढलेली आहेत. तर स्वामींनी असंच बळ कायम कृपा आशीर्वाद तुझ्या प्रतिभेवरती राहू देत. आणि प्रत्येक प्रसंगाचं चित्र काढणारा एक नवीन ग्रंथ आपण सिद्ध करा सर, आणि त्याही प्रकाशनाला भरतजी येतील, सगळेजणं येतील अशी शुभेच्छा मी देतो. शेखर खूप मनापासनं धन्यवाद. धन्यवाद. या आध्यात्मिक कादंबरीच्या निमित्ताने शैलेशनी अनेक नावांचा उल्लेख केला, पण खरोखर व्यासपीठावर दिसणाऱ्या माणसांच्या मागे हजारो कष्टणारे हात असतात. मी कायम म्हणत असतो की सुंदर सजवलेलं स्टेज आपण बघताना आपल्याला खूप आनंद वाटतो, पण त्या लेव्हलचा खिळा ठोकणाऱ्या माणसांनी तो चुकीचा लावला तर किती हाल होतील बसणाऱ्या माणसाचे, याचा विचार करून ती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. खूप मोठी यादी आहे, पण मग मॅच जिंकायला निवडलेल्या टीमचे आभार आपण नाही मानायचे तर कोण मानणार, त्यांचं कौतुक आपण नाही करायचं तर कोण करणार. त्या सगळ्यांच्याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता आम्ही व्यक्त करतोय. रसिक आंतरभारतीच्या सुनीता नांदूरकर, आमच्या काकू शैलेशच्या आई, त्यांच्या वतीने, लेखक सखारामजी आठवले, सूत्रधार ॲडव्होकेट विजयराव जाधव, संपादन करणाऱ्या आमच्या ताई डॉक्टर जयश्री उपाध्ये, मुद्रित शोधन सारद मजकूर, मुखपृष्ठ आणि आतील चित्रे शेखर साने, सुलेखन आणि मांडणी अक्षय कुलकर्णी, विशेष सहयोग सविता जोशी नीलिमा बोंद्रे, मुद्रक पितृछाया मुद्रणालय, प्रसिद्धी जाहिरात स्वानंद जावडेकर, छायाचित्रण आणि ध्वनिसंयोजन या सगळ्याची जबाबदारी अजय यात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांभाळलेली आहे. आमचे अशोक शेलार आहेत, अमित सोमण त्यांच्या जोडीला आहेत. टीझर आपण जे दोन बघितलेत प्रकरण 18 आणि 19 ते त्या टीझरचं बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे आमचा मित्र प्रसिद्ध संगीतकार तबलावादक आमोद कुलकर्णींनी. व्यवस्थापन अतिशय सहज त्यांनी नेहमीप्रमाणे सांभाळलेलं आहे, आमचे दोन मित्र नितीन कानेटकर आणि संतोष घोरपडे यांनी. आणि याचं वितरण फार अतिशय सहज आणि सुंदर रीतीने कुठल्याही प्रॉब्लेमच्या शिवाय ज्यांनी पार पडलेलं आहे पार पाडतायत ती आमची रसिकची सगळी टीम. मला सांगायला आनंद वाटतो की गणेश चतुर्थीला लोकार्पण सोहळा ज्या हिरण्यगर्भ कादंबरीचा आध्यात्मिक कादंबरीचा भरतजी होतोय ती 2,000 आवृत्ती ऑलरेडी ऑनलाईन बुक झालेली आहे. एवढा भरभरून आशीर्वाद स्वामींनी दिलेला आहे. 500 त्याची छापील किंमत आहे, प्रकाशनपूर्व सवलत 450 आहे. मी कायमच प्रकाशन समारंभांना पुस्तकाच्या म्हणतो की तो दिवस खरा ज्यावेळेला पुस्तकं लोकं ब्लॅकनी विकत घेतील शैलेश,
की ते सवलत वगैरे अनुकंपा तत्वावर काही नाही करायचं आपण, की छान साहित्य हे भरभरून त्याची किंमत देऊनच घेतलं पाहिजे. मी सगळ्यांचे खूप मनापासून औपचारिक आभार नाही कृतज्ञता व्यक्त करतो, आणि इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी शैलेशनी मला असोसिएट करून घेतलं, आमंत्रित केलं, बोलवलं, त्याबद्दल त्याचाही ऋणी आहे. पादुका ज्या समोर ठेवलेल्या आहेत त्या ज्यांच्या घरच्या आहेत, मंजुताई आठवले, त्यांचाही खूप मनापासून आभार. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, हुंदनिया सर आहेत, सर्व मान्यवरांचं खूप मनापासून आभार मानतो आम्ही. प्रसिद्ध चित्रकार शेखर साने जे स्वामी भक्त आहेत आणि ज्यांनी हिरण्यगर्भ या आध्यात्मिक कादंबरीचं मुखपृष्ठ साकारलेलं आहे, त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. आणि या प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्याची सांगता एखाद्या सुंदर भैरवीनी व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे, आणि तुम्हालाही हे आवडेल याची आम्हाला खात्री आहे. प्रसिद्ध गायक अमोल निसळ आज इथं उपस्थित राहिले, तीन सुंदर रचना त्यांनी सादर केल्या, आणि आता भैरवीसुद्धा आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. तत्पूर्वी अमोल यांना साथसंगत करणाऱ्या कलावंतांनासुद्धा आपण दाद देऊ. कीबोर्ड सिंथेसायझरची साथसंगत करणारे हिंदुस्थानातले प्रख्यात वादक केदार परांजपे, तबल्याची साथसंगत करणारे प्रशांत पांडव ज्यांनी अत्यंत तरुण वयात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनासुद्धा साथसंगत केलेली आहे, पखवाजाची साथसंगत करणारा आमचा तरुण मित्र विनीत तिकोणकर, या सर्व कलावंतांना आपण भरभरून दाद देऊ. धन्यवाद. मीही माझ्यातर्फे रसिक प्रकाशन आणि रसिक आंतरभारतीचे शैलेश नंदुरकर, श्री शेखरदादा साने, डॉक्टर भरत बळवली, ज्यांना तुम्ही स्वराधीश म्हणता पण मी त्यांना भूगंधर्व म्हणतो, आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि रसिकच्या हजारो लाखो चाहत्यांना सर्वांना आपल्याला स्वामीमय शुभेच्छा. धन्यवाद. हम गया नहीं जिंदा है, हम गया जाते बोले स्वामी, जाते जाते बोले स्वामी, हम गया नहीं जिंदा है. जाते जाते बोले स्वामी, हम गया नहीं जिंदा है. तुम आ जाना तुम mm.
मन मंदिर मेरा है पड़ा सुनसा आ जाना कर बैठा हूँ तुम आ जाना भगवान मैं द्वार खोल कर बैठा हूँ तुम आ जाना भगवान तेरे बिना मन मंदिर मेरा तेरे बिना मन मंदिर मेरा है पड़ा सुनसान तुम आ जाना भगवान मैं द्वार खोल कर बैठा हूँ तुम आ जाना प्रसाद नहीं है रीत पूजा की याद नहीं है क्या चढ़ाऊं प्रसाद नहीं है तुम हो दाता मैं हूँ भिखारी तुम हो क्या दियूं मैं बलिदान तुम आ जाना भगवान मैं द्वार खोल कर बैठा हूँ तुम आ जाना thank you.
बस प्यास यही है, धन की मुझे तो आस नहीं है, तरस मिले बस आस यही है, तनिक भगति से जाते जाते बोले स्वामी, जाते जाते बोले।